महाराष्ट्र में हो रहे महिला अत्याचार मामलों पर बात करते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि सरकार ने शक्ति कायदा लाना चाहिए। हैदराबादला ज्या घटना घडल्यानंतर तिथल्या सरकारने जो कायदा आणला त्याच कायद्याच्या धर्तीवर महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यामध्ये कायदा पारित केला, पण महामहिम राष्ट्रपती बोध्याकडे तो प्रलंबित आहे। पण यांचं सरकार आलं, यांचं सांगतात हे डबल इंजिनचं सरकार पाहिजे, यांचं सरकार आल्यानंतर कुठली हालचाल झाली नाही। ना दिल्लीला हे लोक गेलेत, शक्ती कायद्याबद्दलचा उच्चार केला नाही। आखरी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुलींच्या अंगाला हात लावला तरी त्याला जे आम्ही पनिशमेंटची व्यवस्था केलेली आहे त्याच्यात कोणी बदमाश माणूस हिंमत करू शकत नाही, असा कायदा आमचा तो शक्ती कायदा आहे। पण यांना काय पाहिजे ते अपेक्षित नाही। आणि मी म्हणून काल म्हटलं की मूर्तिकार आपटे, शाळा आपट्यांची बदलापूरची आणि महात्मा गांधीचा खून करण्यामध्ये जी काही त्यावेळेस स्ट्रॅटेजी तयार करण्यामध्ये तिथंही एक आपटे होता। म्हणजे हे काय चाललं काय का पेशवाईचं राज्य महाराष्ट्रामध्ये की त्या बुद्धीनं आमच्या महाराष्ट्राला भ्रष्ट केलं जात आहे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची चीड जनतेच्या मनात आहे आणि या सरकारला आता माफी मागून चालणार नाही। या सरकारने आता पाय उतरलंच पाहिजे, कारण की महाराजांच्या अवमानापेक्षा कुठलाही आता त्याच्यामध्ये या लोकांना स्थान नाही अशी भूमिका आमची लोक